नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शिवसेनेचे कोपरखेरणे विभाग प्रमुख मधुकर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची कन्या तथा प्रभाग क्रमांक 38 च्या विद्यमान शिवसेना नगरसेविका मेघाली राऊत यांच्या प्रशासकीय पाठपुराव्याला यश आले असून प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेल्या प्रभागातील विविध नागरी विकास कामांचा शुभारंभ विभागातीलच प्रतिष्ठितांच्या शुभहस्ते संपन्न झाला. खरं तर गेले 3 वर्षांपासून मी या सेक्टर 2 मधील हे जे मार्केटसाठी भूखंड आहे तर त्या ठिकाणी शेडसाठी मी बऱ्याच वेळा महासभेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा प्रस्ताव टाकले आणि ते म्हणतात ना की अंत छान असतो आणि खरंच गेल्या 5 वर्षांपासून जे आमचे कामाचं चीज होतं ते आणि या 3 वर्षांपासून या मार्केटसाठी आम्ही सर्व पदाधिकारी असतील किंवा मी आणि येथील जे रहिवासी आहेत आणि येथील जे हॉकर्स आहेत त्यांची खरोखरी गरज अत्यंत महत्त्वाची होती. उन्हाळा असेल पावसाळा असेल त्यांना या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागत होता आणि त्यावेळेला आम्ही असा विचार केला की या ठिकाणी एका या मार्केटसाठी एक शेड अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे हे ठिकाण आणि या ठिकाणचे सर्व रहिवासी यांच्या मदतीने यांच्या साक्षीने आज या ठिकाणी या शेडचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं आहे. तर मी खरं तर प्रशासनाचे आणि आयुक्तांचे खूप आभार व्यक्त करेन. मला निसरण्याच्या ज्या वाहिन्या होत्या आमच्या तर त्यांचं असं होतं की एखाद्या व्यक्ती जर आतमध्ये काम करण्यासाठी आतमध्ये गेला तर त्याला तो श्वास त्याला घेता येत नव्हता किंवा त्याला होणारा त्रास किंवा या ठिकाणी जे रहिवासी होते त्यांना सतत चोकिंग असेल पाणी जे बाहेर पडत होतं बाहेर घाणेरडं पाणी त्यामुळे होणारे आजार याचा सतत त्रास होत होता. त्यामुळे नवी मुंबईमध्ये असे कुठलेही
म्हणजे कंडोनियम अंतर्गत असे बरेचसे विषय आहेत जे केले जात नाही, कारण नगरविकास खात्याने त्याला स्थगिती दिलेली आहे. परंतु तरीसुद्धा माझा एक असा माणूस होता की माझ्या प्रभागामध्ये नागरिकांना होणारा जो त्रास आहे, कारण ही अत्यंत वाईट ही गोष्ट की जो पाणी वर येत होतं, घाणेरडं पाणी असेल, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास होत होता आणि त्यामुळे आजार होत होते. बरेचसे मुलं इथं, लहान मुलं आहेत सोसायट्यांमध्ये, इथं चाळीमध्ये आमच्या, तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यामुळे लवकरात लवकर हे काम माझ्या प्रभागात कशा पद्धतीने होईल याचा मी एक मानस ठेवला होता, एक ध्येय होतं माझं, आणि ते कुठेतरी जाऊन पूर्ण झालं याचं मला खरं तर अभिमान आहे. आणि संपूर्ण नवी मुंबईमध्ये सुद्धा असे कंडोनियम अंतर्गतची जे काही कामं असतील ते लवकरात लवकर चालू होतील. आता खरं तर नगरविकास खातं हे आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या खात्यामध्ये येत आहे, तर ते या गोष्टीचा नक्कीच मनपूर्वक असा विचार करतील आणि नवी मुंबईमध्ये कंडोनियम अंतर्गतची जेवढी काही कामं असतील ती लवकरात लवकर चालू होतील. आज इथे हे जे फेरीवाला क्षेत्राचं सुशोभीकरण आणि नूतनीकरणाची इमारतीचं काम उद्घाटन प्रसंगी आणि ज्या कंडोमिनियममध्ये ड्रेनेज लाईनचे कामाच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही इथे आलेलो आहोत सर्वजण. खरोखर आमच्या जे शिवसेना पक्षाचं ब्रीदवाक्य आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्याच्याप्रमाणे तिथे काम चाललं आहे आणि वाखंडजोग असं काम आमची नगरसेविका इथे मेघाल राऊत करत आहेत. आणि हे कामाचं इथं शुभारंभ होत असताना तुम्ही बघता इथे नागरिकांचा किती मोठा प्रतिसाद त्यांना आहे आणि येणाऱ्या काळातही नागरिकांनी त्यांना असाच प्रतिसाद द्यावा ही मी नागरिकांना विनंती इथे करत आहे. आणि खरोखर जे आतमधले कंडोमिनियममध्ये जे ड्रेनेज लाईनचा जो विषय आहे तो संपूर्ण नवी मुंबईतला विषय आहे, गावगावठाणामधला विषय आहे, पण त्याला कुठेच मंजुरी मिळत नसताना सन्माननीय नगरसेविका मेघालिता राऊत यांनी जे अथक परिश्रम करून आणि जे त्याची परवानगी आणून जे कंडोमिनियमचं काम, ड्रेनेज लाईनचं काम सुरू करतात आज, ते खरोखर वाखाणण्याजोगं काम आहे आणि असंच त्यांना ईश्वर त्यांना काम करण्याची पुढे शक्ती देवो आणि असं त्यांच्या हातून काम घडो आणि जनसेवा घडो एवढीच मी इथे माझी सदिच्छा व्यक्त करतो. मेघाली राऊत आमच्या प्रभाग क्रमांक 38 नगरसेविका आहेत. त्यांनी आमच्या यांच्या माध्यमातून आमच्या सेक्टर 2 भरपूर कामं केलेली आहेत ह्या पाठीमागच्या 3-4.5 वर्षात. आणि आमच्या आता हे जर शेड बनवायचं आहे तर आता ऊन म्हणा पाऊस म्हणा खूप या लोकांना त्रास होतं या मार्केटमध्ये. हे त्यांनी पुढं होऊन त्यांनी स्वतः हे कार्य केलं, त्यामुळं आम्ही मेघाली राऊत यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. सेक्टर 2 भूखंडाचं काम मेघाली राऊत या मॅडमकडून करण्यात आलेले आहे. इथे ऊन पावसाचा लोकांना भरपूर त्रास होता. बरेच वर्ष झाले हे काम चाललंय पण ते काय एवढ्या वर्षात काय मंजूर झालंच नाही, पण यांच्या माध्यमातून हे काम करण्यात आलेलं आहे आणि खरंच आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत की आमच्या लोकांची त्यांनी एवढं म्हणजे शेडसाठी मदत केलेली आहे. मेघालताई राऊत ह्या आमच्या विभागामध्ये नगरसेवक आहे, त्यांच्या माध्यमातून आमच्या विभागामध्ये बऱ्याच प्रमाणात अशी विकासाची कामं त्यांच्या हातून झाली आहे. आता ह्या ठिकाणी आताच हा जो भूखंड आहे या ठिकाणी फेरीवाल्यांकरता त्यांनी हे केला होता, आता इथं पत्रशेड टाकून ह्या ठिकाणी हा बाजार होणार आहे. त्या ठिकाणी त्याचबरोबर आपले जे माजी आयुक्त मुंडेसाहेब यांनी ज्या महानगरपालिकेने जी कंडोमिनियमची जी मलनिसरणची जी कामं होती त्या बंदी केली होती, त्या कामाला मेघालीताई राऊत यांनी स्वतः पाठपुरावा घेऊन आमच्या ठिकाणी ज्या मलनिसरण वाहिनी आहे यांच्याकरता त्यांनी बराच असा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी श्रेय घेऊन या ठिकाणी आता त्या कामाचा सुरुवात होत आहे. सर्वप्रथमतः मी आमच्या असोसिएशन त्याचबरोबर सेक्टर 2 सर्व रहिवाशी त्यांचं आभार मानत आहे की महानगरपालिकेतून पाठपुरावा करून ही अशी कामं विकसित करून घेणं खूप अवघड काम आहे, कारण ज्या ठिकाणी बंदी असताना सुद्धा त्यांनी ह्या ठिकाणी आता 29 मीटरची लाईन ह्या ठिकाणी त्यांनी ह्या मंजूर करून आणले, मी ह्या त्यांचं पुन्हा आभार मानत आहे. अतिशय हिरिरीने सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी मेघाली राऊत यांनी या कामांचा पाठपुरावा करून आज या ठिकाणी मार्केटचं सुशोभीकरणाचं काम, त्याचप्रमाणे त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि आमचे शहरप्रमुख या ठिकाणी त्यांनी बाईट दिलेलंच आहे की जे शिवरायची कामं होती या कामांना बंदी आणली होती, परंतु हे काम स्थायी सभागृहामध्ये भांडून आमच्या नगरसेविकांनी ते काम या ठिकाणी मंजूर करून घेतलं आणि त्याच्यानंतर आमच्या सर्व रहिवाशांना खरोखरच त्यांचा आनंद त्यांचा बघण्यात माविण्याचा झाला की बाबा एकतरी काम आपलं या ठिकाणी झालं. महानगरपालिकेची बंदी असतानासुद्धा
म्हणूनच मी मेघालीताई राऊत यांना सत्यशा धन्यवाद देतो. अत्यंत मोठ्या प्रमाणात कारण संसर्गजन्य रोग आणि ड्रेनेजचं पाणी वर येत असल्यामुळं या विभागामध्ये लोकलमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाशांना संसर्गजन्य रोगाचं भरपूर प्रमाणात सामोरे जावं लागत होतं. त्या ठिकाणी बऱ्याच लोकलमध्ये अत्यंत अशा घाण अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध होत्या, पण या प्रभाग क्रमांक 38 नगरसेविका कुमारी मेघाली मधुकर राऊत यांनी या कामाचा पाठपुरावा करून या विभागातील बरेच असे प्रश्न आहेत सांडपाण्याचे सुरज लाईनचे ते व्यवस्थितपणे हाताळल्याबद्दल येणाऱ्या पुढील भविष्यकाळात जे अनुमानवरच असूनच्या सर्व पदाधिकारी व रहिवाशांच्या तर्फे त्यांना सामाजिक व राजकीय वाटचालीच्या असोसिएशनच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. साईप्रेरणा असोसिएशनच्या तर्फे अनेक असोसिएशनतर्फे आम्ही आमच्या नगरसेविका मेघालीताई राऊत प्रभाग क्रमांक 38 यांनी अनेक वर्षांनी पाठपुरावा केलाच, पण नगरविकास खात्याचा स्थगिती असल्यामुळे या कामाची आतली कंटिन्युअमची कामं अतिशय आम्ही ती थांबल्यामुळे अतिशय आम्ही म्हणजे संपूर्ण आम्हीतले रहिवासी अत्यंत आम्ही त्रस्त होतो. अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनचा हा मोठा प्रॉब्लेम कधी आजपर्यंत कधी म्हणजे सुटलाच नव्हता, आणि याच कारणासाठी आम्ही नगर आपले विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक 38 मधुकरजी राऊत नगरसेविका मेघालीताई राऊत यांच्या आम्ही पाठपुरावा यांच्यामागे पाठपुरावा करून त्यांनी आज आमच्या ह्या कामाला अतिशय चांगल्या प्रकारे चांगला प्रतिसाद दिलेला आहे. कामाला सुरुवात त्यांनी आज केलेली आहे, आणि त्यांच्या सर्वांच्या रहिवाशातर्फे आणि साईप्रेरणा असोसिएशनतर्फे त्या सर्वांचे मी आभार मानतो, आणि त्या पुढील कामासाठी त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. शिवसेनेचे विभाग प्रमुख मधुकर राऊत यांच्या नेतृत्वात गेली 5 वर्षे नगरसेविका मेघाली राऊत यांनी उल्लेखनीयरित्या विकास कामांची पूर्तता केली असल्याने प्रभाग क्रमांक 38 रहिवाशी आनंदित असल्याचे चित्र निदर्शनास पडत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सोबत मी सुदीप खोलप, पालिका प्रशासन, कोपरखरणे, नवी मुंबई.